नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. शिक्षकाचे विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, DAV पब्लिक स्कूल सीतासावंगी येथील घटना, शिक्षकाविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल, तर शाळेची मान्यता रद्द करण्याची पालकांची मागणी. शाळा संपल्यावर वरांड्यात पायावर पाय ठेवून बसल्याच्या कारणावरून नव्या वर्गात शिकणाऱ्या एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत लाथाबुक्क्याने मारल्याची धक्कादायक घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील इंग्रजी माध्यमाची DAV पब्लिक स्कूलमध्ये घडली. कोमल मेसरा मसिया मातेपुरी शिक्षकाचे नाव असून गोबरवाई पोलिसात बांधवीचे कलम 323 5-4 5-6 सह कलम 75 बालन्याय नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील चिखला येथील रहिवासी मयंक प्यारेलाल धारगावे वय 15 वर्ष हा DAV पब्लिक स्कूल सीतासावंगी येथे शिकत आहे. घटनेच्या दिवशी दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी शाळा संपल्यावर चिखला येथील शाळेची बस लागल्याची सूचना न मिळाल्याने चिखला येथील विद्यार्थी हे शाळेच्या वरांड्यात बेंचवर मयंक व त्याचा सोबतचा मित्र हे पायावर पाय ठेवून बसले होते. त्या दरम्यान शिक्षक कोमल मेसराम तिथे आला व पाय सरळ ठेवून बसा असे बजावताच मयंकने सरळ पाय केले, मात्र शिक्षकाने तुझे समज में नहीं आता क्या म्हणून कान सिलात व डोक्यावर हाताने मारायला सुरुवात केली. 4-5 थापडा मारल्यावर तुझे मोबाईल में फोटो व्हिडिओ निकालने का बडा शौक आहे, अब निकाल फोटो असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मयंक हा जोरजोरात ओरडत होता, मात्र दगडाच्या काळजाचा हा शिक्षक दात ओढ खात मयंकला मारतच राहिला. शेवटी तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. दरम्यान चिखला येथील शाळेची बस आली पण त्यात मयंक चढला नाही. चिखला येथे बस आल्यावर मयंकच्या वर्गमित्रांनी मयंकच्या घरी जाऊन मयंकच्या वडिलाला कोमल मेसराम यांनी मयंकला बेदम मारहाण केल्याची माहिती दिली. थोड्याच वेळात शाळा प्रशासनाने सुद्धा फोन करून सांगितले की तुमच्या मुलाला तुम्ही शाळेत घेऊन जा. असे सांगताच त्याचे वडील प्यारेलाल धारगावे व त्याची आई शाळेत गेले असता मयंक हा पडून होता. त्याच्या आजूबाजूला सर्व शिक्षक उभे दिसले. त्यावर वडिलांनी मयंकला प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाई येथे उपचारासाठी घेऊन गेले व डॉक्टरच्या परीक्षणानंतर गोबरवाई पोलिसात तक्रार दाखल केल्याने त्या शिक्षकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्या नाव? मयंक प्यारेलाल धारगावे. कोणत्या कक्षा? 9th class. क्या हुआ था? उस दिन मतलब स्कूल गया था ना, स्कूल छूटने के बाद जब हमारी बसेस का अनाउंसमेंट हो रहा था तो वो बस थोड़ी लेट हो गई थी, तो हम पूरे बच्चे लॉबी में रुके थे चिकना के जितने भी है, तो फिर बेंच वगैरह पे बैठे थे सब. मैं भी उसमें से एक बेंच पे बैठा था. मेरे साइड में एक भैया बैठे थे और एक और भैया बैठे थे, हम दो जन थे और उनके बीच में मैं था. तो मैंने मेरे पैर के ऊपर पैर रख के बैठा था और वो भैया भी रखे थे मैंने अपने पैर पर. तो सर आए और मेरे को बोले कि पैर नीचे कर रहे. फिर मैंने पैर नीचे किया और फिर सर थोड़ा सा उधर गए और मैं भी उधर गया. फिर सर ने मेरे को बोले कि तुमने इतनी वीडियो बनाया था तो कुछ ज़्यादा समझ में आ रही क्या? मैंने बोला सर ऐसा कुछ नहीं किया मैंने. और सर ने बिना कुछ सोचे समझे मेरे को पकड़े और मारे. फिर बुक्की बुक्की मारते रहे. फिर मैं भागा, फिर और मेरे को पकड़ के मारे, फिर और भागा मैं और डर के मारे, फिर और मारते गए. मैं वहाँ से जानना चाहते भाग गया, वरना सर मेरे को वही मार देते. विद्युत करंट लागून अजगराचा मृत्यू, मांडळ येथील प्रादेशिक पाणी पुरवठा केंद्रातील घटना. लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील प्रादेशिक पाणी पुरवठा केंद्रात एका मोठ्या अजगराचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मांडळ येथे प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे मुख्य केंद्र असून येथून नळ योजनांना पाणी पुरवठा केला जातो. येथील मुख्य पाणी पुरवठा केंद्रातील विद्युत बोर्डाच्या आतमध्ये एक भला मोठा अजगर अडकून पडला. यातच अजगराला विद्युत करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती सर्पमित्र जागेश्वर कांबळे आणि छगन राऊत यांना कळताच त्यांनी विद्युत बोर्डात मृतावस्थेत असलेल्या अजगराला बाहेर काढले.